हॅलो फ्रेंड्स, आपण जाऊया 13 मार्च 2023 या उद्याच्या परीक्षेची संभाव्य गणित शेअर मार्केटमध्ये अर्थनियोजन या प्रकरणावरील शेअर्स नफा झाला की तोटा झाला या प्रकारचं गणित संभाव्य असू शकतं तेही 4 मार्काला. तेव्हा बारकाईने लक्ष द्या, काय गणित आहे. या ठिकाणी मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले आणि त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं, 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले 100 शेअर 75 रुपये अवमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती झाला. मित्रांनो, या ठिकाणी गणित समजून घ्या अगोदर कशा प्रकारे दिलेलं आहे. इथं डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किंमत म्हणजे जी फेस व्हॅल्यू आहे ही 50 रुपये आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारभाव कसा आहे, 2 प्रकारे बाजारभाव आहे. एकदा त्यांनी खरेदी करताना 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले, म्हणजे 100 रुपयाचा शेअर 50 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स त्यांनी 100 रुपये अधिमूल्य म्हणजे या ठिकाणी 100 रुपये ज्यादा दिलेत. कितीवर दिलेत, 50 रुपये दर्शनी किमतीवर. याचा अर्थ 1 शेअर्स खरेदी करताना त्यांना 150 रुपयाला पडलेला आहे, 150 रुपयाला. शिवाय ही खरेदी करत असताना जी काही रक्कम होईल, 200 शेअर गुणिले 150 एका शेअरची किंमत, ह्या किमतीवर ही टोटल किंमत दिल्यानंतर त्यांच्या पॉकेटमधून ते पैसे प्लस दलाली 20 रुपये द्यावी लागणार. म्हणजे प्रत्येक व्यवहारात दलाली आहे हे समजून घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दलाली प्रत्येक व्यवहारामध्ये खरेदी करताना द्यावी लागते आणि आपले शेअर्स विकताना आपल्याला जी दुसऱ्याकडून पैसे येणार असतात त्या व्यवहारामध्ये त्या वेळेससुद्धा 20 रुपये मायनस होणार आहेत. म्हणजे खरेदी करताना 20 रुपये द्यावे लागणार आहेत तर आपले शेअर्स विक्री करताना आपल्याकडून 20 रुपये मायनस होणार आहे. हा फरक आहे. तेव्हा पाहूयात आपण गणितामध्ये. डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 200 घेतलेले आहेत. मग पहिल्यांदा आपण गुंतवणूक काढूयात त्याची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती आहे, दर्शनी किंमत माहिती आहे 50 रुपये, त्याच्यानंतर अधिमूल्य माहिती आहे 100 रुपये आणि बाजारभाव कसा असणार आहे, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. म्हणजे 50 रुपये दर्शनी किंमत असताना त्याच्यापेक्षा ती तर द्यायचीच, पण त्याच्यावर अधिक ज्यादा किंमत किती द्यायची, 100 रुपये. म्हणजे बाजारभाव प्रत्यक्ष 50 अधिक 100, 150 रुपये एका शेअरची प्रत्यक्षात खरेदी करताना डिसोजा यांना किंमत द्यावी लागेल. किती शेअर्स घ्यायचे, त्यांना 200 शेअर्स घ्यायचे आहेत. एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले एका शेअरची असणारी प्रत्यक्ष किंमत. शेअरची संख्या आहे 200, बाजारभाव आहे 150 रुपये. म्हणजे 150 गुणिले 200 बरोबर 30,000 रुपये प्रत्यक्ष डिसोजा यांचे गेलेले आहेत. पण हे 30,000 रुपये जाऊन त्यांनी दलालामार्फत हे खरेदी केले आहेत. दलाल म्हणतो मला 20 रुपये माझे कधी देणार, घेऊन टाका. मग आता डिसोजा यांचे प्रत्यक्षात किती गेले आहेत, डिसोजा यांचे प्रत्यक्षात 30,000 अधिक त्याच्यावरची दलाली 20 रुपये, म्हणजे 30,020 रुपये प्रत्यक्षात आता या डिसोजा यांचे त्यांच्या पॉकेटमधून गेलेले आहेत. आता ते 1 वर्षानंतर विक्री करायचे आहे आणि कंपनी सांगते की 1 वर्षभर जर तुम्ही आमच्याकडे हे 200 शेअर्स ठेवले तर आम्ही एका शेअर्सला दर्शनी किमतीवर 50% त्या ठिकाणी लाभांश देऊ, 50% डिव्हिडंड देऊ. मग 100 ला 50 तर दर्शनी किमतीला किती, अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा 200 शेअर्स त्यांना मिळणारा लाभांश काढणार आहोत. मग लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवरच असतो. आता या ठिकाणी लाभांश 50%, 100 ला 50 तर दर्शनी किंमत सुद्धा 50 आहे. 50 एक 50, 50 दुने 100, 2 एक 2 आणि 50 ला भाग दिला तर 2 दुने 4 खड्याला 1 आणि 2 पंचे 10. म्हणजे एका शेअर्सला कंपनीने डिसोजा यांना 25 रुपये लाभांश दिला आहे. किती शेअर्स होते ला डिसोजा यांचे, 200 शेअर्स होते. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 25 गुणिले 200 म्हणजेच डिसोजा यांना एकूण 25 दुने 50 म्हणजेच या ठिकाणी 25 गुणिले 2 50 आणि वरचे 2 0 5,000 रुपये वर्षाखर त्यांना काय मिळणार आहे, लाभांश. आता हे लाभांश मिळाल्यानंतर डिसोजा यांनी ते शेअर्स विकलेले आहेत. किती शेअर्स आहेत, 200 शेअर्स आहेत.
200 शेअर पैकी त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये काय केले बघा, 100 शेअर 10 रुपये अवमूल्याने विकले. आता दर्शनी किंमत किती होती? 50 रुपये, फेस व्हॅल्यू 50. आणि आता त्यांना विकायचे आहेत, कितीने विकायचे आहेत? 100 शेअर त्यातले विकायचे आहेत. एका शेअरची किंमत 50 रुपये, पण कसे विकायचे आहेत? आता अवमूल्याने विकायचे आहेत. म्हणजे प्रत्यक्ष बाजार भाव किती असणार आहे? आता दर्शनी किमतीमधून 10 रुपये वजा करावे लागतील, म्हणजे 40 रुपयालाच विकावे लागतील त्यांना. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष 100 शेअरची विक्री करताना 10 रुपये अवमूल्याने विकले, तर एका शेअरचा प्रत्यक्ष बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य. दर्शनी किंमत आहे 50, अवमूल्य झालेले आहे 10 रुपये, म्हणजे 50 मधून 10 गेले, 40 राहिले. म्हणजे एका शेअरची प्रत्यक्ष विक्री करताना एक शेअरचा बाजार भाव 40 आहे. किती विकायचे त्यांना? 100 विकायचे आहेत. एकाची किंमत 40, तर 100 शेअर्स विकून त्यांना मिळणार आहेत 4000 रुपये. अशा पद्धतीने 100 शेअर्स विक्री करून डिसोजा यांना 4000 मिळाले आहेत. त्याच्यानंतर त्यांना पैसे आलेत कसे आणि गेलेत किती? गेले किती होते डिसोजा यांचे? 30020 रुपये प्रत्यक्ष पॉकेटमधून गेले होते. आणि आलेत कोणकोणते? त्यांना डिव्हिडंड म्हणजे लाभांश हा मिळाला होता 5000, त्यानंतर विक्री करून हे 4000 मिळाले पाहिजेत, पण 4000 मिळणार नाहीत. दलाल काय म्हणतो? तुमचे शेअर्स मी विकून दिलेत ना, माझी दलाली देऊन टाका. मग 20 रुपये कमी झाले, म्हणजेच या ठिकाणी त्यांना प्रत्येक व्यवहारामध्ये 20 रुपये काय करावं लागते? दलाली द्यावी लागते. द्यायला पाहिजे ते विक्री करून मिळायला पाहिजे ते 4000 रुपये, पण 4000 मिळतील का? नाही. त्याच्यातून 20 रुपये मायनस होणार आहेत, म्हणजे 3980 रुपये प्रत्यक्षात डिसोजा यांना पहिल्यांदा मिळाले. आता किती शेअर्स राहिले? आता राहिले त्यांच्याकडे 100 शेअर्स. मग आता उरलेले शेअर 200 पैकी 100 शेअर्स विकले, त्यांना त्यावेळेस किती मिळाले? 3980 रुपये. आता राहिलेले 100 शेअर्स 75 रुपये आदिमूल्याने विकायचे आहेत. म्हणजे आता आदिमूल्य म्हणजे काय? वाढून मिळणार आहे. दर्शनी किंमत 50 होती आणि आता वाढून त्यांना मिळाले आहेत 75. म्हणजे एका शेअरचा प्रत्यक्ष बाजार भाव दर्शनी किंमत अधिक आदिमूल्य. एक शेअरची विक्री म्हणजे बाजार भाव, त्यांना राहिलेले 100 शेअर विकायचे आहेत, पण एक शेअर्स केवढ्याला विकणार आहेत ते? आता 50 रुपये दर्शनी किंमत अधिक आदिमूल्य 75, म्हणजे एक शेअर 125 रुपयाला 125 रुपयाला विकणार आहेत. किती विकायचे त्यांना? 100 शेअर्स. 100 × 125 म्हणजे 12500 रुपये त्यांना विक्री करून पुन्हा एकदा मिळणार आहेत. पण मिळतील का? नाही. या व्यवहारात प्रत्येक व्यवहारामध्ये दोनदा विक्री केली आहे. पहिल्या व्यवहारात विक्री केली 4000 मिळाले, पण त्याच्यातून 20 गेले, त्यामुळे 3980 त्यांच्या हातात पडले आहेत. त्यानंतर 5000 लाभांशाचे आले आहेत आणि आता 12500 मिळतील का? नाही मिळणार. आता पुन्हा त्यांना एकदा ह्या आलेल्या किमतीतून दलाली प्रत्येक व्यवहारामध्ये 20 रुपये द्यावी लागते. म्हणजे 12500 मधून 20 रुपये गेले तर 12480 रुपये आले. मित्रांनो, आता प्रत्यक्षात डिसोजा यांना सगळे मिळून किती पैसे आले आहेत बघा. डिसोजा यांना 200 शेअर्स विकून मिळणारी रक्कम पहिल्यांदा आले 3980 रुपये, नंतर आले 12480 रुपये. किती आले एकूण? 16460 रुपये. आणखी कोणते पैसे आले सगळे मिळून? डिसोजा यांना 200 शेअर्स विकून तसेच त्यावर मिळालेला लाभांश असे एकूण मिळालेली रक्कम 3980 रुपये अधिक 12400 इथं 60 पाहिजेत, 80 झाले आहे, आणि 5000 म्हणजे 21460 रुपये सगळे मिळून डिसोजा यांना आलेले आहेत. इथं रक्कम लक्षात घ्या, 80 ऐवजी किती आहे? 12000. हा बरोबर आहे, 12480, 3980 आणि 5000. ही 3980 रुपये पहिले शेअर्स विकून आलेली आणि दलाली वजा जाता आलेली रक्कम डिसोजा यांची. त्यानंतर 12500 मधून 20 रुपये गेले तर 12480 रुपये राहिले आणि जो लाभांश होता तो 5000. असे सगळे मिळून डिसोजा यांच्या पॉकेटमध्ये आले आहेत 21460 रुपये. त्यांचे गेले किती होते? 30020 रुपये गेले आहेत. याचा अर्थ डिसोजा यांना उघडच आहे, तोटा झालेला आहे. म्हणजे तोटा बरोबर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? एकूण गुंतवणूक वजा मिळालेली रक्कम, एकूण गुंतवणूक वजा 200 शेअरची विकून आलेली किंमत 3980 अधिक 12480 अधिक लाभांश 5000, म्हणजे ही रक्कम त्यातून वजा करावी लागणार आहे. 30020 वजा 16460 अधिक 5000 म्हणजे 21460 रुपये वजा जाता त्यांच्याकडे राहिले आहेत 8560 रुपये. याचा अर्थ त्यांना या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. किती तोटा झाला? 8560 रुपये.
अशा प्रकारचा प्रश्न चार मार्काला विचारला जाऊ शकतो. आणखी पुढे त्याच्या काय विचारला जाऊ शकतं, शेकडा तोटा किती झाला. आता शेकडा तोटा कसा काढायचा, शेकडा तोटा बरोबर आलेला तोटा भागिले एकूण त्यांच्या पॉकेटमधून गेलेली रक्कम, तर शंभराला किती. बघा गणित किती सोपं आहे. याच्या पुढे जर विचारलं शेकडा तोटा काढा, तर शेकडा तोटा बरोबर झालेला तोटा भागिले त्यांच्या पॉकेटमधून प्रत्यक्षात गेलेली रक्कम गुणिले शंभर. म्हणजेच शेकडा तोटा बरोबर झालेला तोटा भागिले त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक गुणिले शंभर. पाहूयात आपण कशा पद्धतीने त्यांचा तोटा काढायचा. तोटा आहे 8,560 रुपये. शेकडा तोटा बरोबर झालेला तोटा भागिले केलेली गुंतवणूक गुणिले शंभर. केलेली गुंतवणूक 30,000 नाही, त्यांचे 20 रुपये ज्यादा गेले आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी 8,560 ला आपल्याला 30,020 ने काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल गुणिले शंभराला किती. शून्याला शून्य गेला या ठिकाणी, तर 8,560 भागिले 3,002च राहिले आहेत. हा जर भागाकार केला तर तो येतो 28.5% तोटा झाले. मित्रांनो अशा पद्धतीने हमखास तुम्हाला यश मिळणार आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. उद्याच्या परीक्षेला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ तयार केला आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या 13 मार्च 2023 परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.